एमआयएम कोणाला डोक्यावर बसले कोणाला खांद्यावर घेतले कोणाला कड्यावर घेतील काही सांगता येणार नाही. उद्या एमआयएम आणि ओएससी बरोबर यांची युती होईल. तेही कमी पडलं तर जे आता इस्रायल आणि हमासची लढाई सुरू आहे, हमासची संघटना दहशतवादी संघटना आहे, त्यांची गळाभेट घेतील. हिजबुल मुजाहिद्दीन लष्कर ए तोयबा यांची गळाभेट घेतली. किती लाचारी करणार स्वार्थासाठी खुर्चीसाठी. आणि शिवसैनिकांचं तर काय, त्यांना घेणं देणं आहेच नाही. शिवसैनिक मेला काय जगला काय त्यांना काही पडली नाही. मी आणि माझं कुटुंब साहेब ज्यांना गाडायची भाषा करायची त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. समाजवाद्यांचे पाय काय धरताय. राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा कोणी अडवली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कार सेवकांवर गोळीबार कोणी केला हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. साहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारलं त्यांचे त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करताय. त्यामुळे गद्दार कोण, महागद्दार कोण, जनता सुज्ञ आहे. मगाशी भाईनी त्याचा उल्लेख केलेला. आणि म्हणून मला सांगा, तुम्हाला मी विचारू इच्छितोय की बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटला तर चालेल का? चालेल? गर्व से कहो हम काँग्रेस के साथ है हे म्हटलेलं आपल्याला चालेल? आज काय चालू आहे? हेच तर सुरू आहे. आणि त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. खरं म्हणजे ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी आपल्या मतदानाचा हक्क गमावला, हिंदुत्वासाठी. मला आठवतंय रमेश प्रभूंची निवडणूक होती आणि त्यावेळेस हिंदुत्वासाठी हक्क गमावला, आमदारकी गमावली, इतर खासदार आमदारांची देखील लोकप्रतिनिधित्व धोक्यात आलं तरी सुद्धा बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. फायद्या तोट्याचं कधी त्यांनी विचार केला नाही. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला त्यावेळेस त्यांनाच तुम्ही आज डोक्यावर घेऊन नाचताय. हे कटु सत्य आहे. आणि म्हणून मी एकच सांगतो, हिंदुत्वाचा विचार घेऊन आपलं सरकार पुढे चाललंय. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण पुढे चाललोय. तुम्ही शिवाजी पार्क आपलं सोडायला नको, परंतु मी त्यांना सांगितलं जिथे बाळासाहेबांचे विचार खुल्याम मांडता येतात, बिंदासपणे बोलता येतं, तेच आपलं शिवतीर्थ आहे.